नमस्कार, बंधा रुपये आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. बीएससी इन्व्हेस्टमेंट एक्सचेंज टेम्पल ऑफ वेल्थ क्रिएशन म्हणजे अर्थातच गुंतवणुकीच्या आदान प्रदान करत, कारण शेवटी बायर आणि सेलरचं मार्केट आहे, मागणी पुरवठ्याचं मार्केट आहे, डिमांड सप्लायचं मार्केट आहे. गुंतवणुकीच्या आदान प्रदानातून आपल्याला आपली उद्दिष्ट साध्य करायची आहेत, अभ्यासपूर्ण गुंतवणूक करायचे, सेल्फ स्टडी करायचं आहे, मार्केटचा स्टडी करायचं आहे, सेक्टरचा स्टडी करायचं आहे. जेवढा आपल्याला झेपेल, आपल्याला पचनी पडेल तेवढा अभ्यास करत बाकी काही गोष्टी आपण काही फिनान्शियल प्लॅनर्सवर सोपवू शकतो आणि आपली गुंतवणूक, आपली उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आणि हाच या कार्यक्रमाचाही उद्दिष्ट आहे. म्हणजे गेला कालचा जर आपण वार बघितलं ट्रेडिंग अप्रतिम, सगळ्या सेक्टर्समुळे ऑटो असेल, FMCG असेल, बँकिंग असेल, भरपूर तेजी आपल्याला दिसते. निफ्टीचा एक नवीन उच्चांक होता, सेन्सेक्सचा एक नवीन उच्चांक काल आपल्याला पाहायला मिळाला. मुळातच बऱ्याचशा गोष्टी चांगल्या, ज्याला अनुकूल म्हणता येईल, तसं आहे की आता इन्फ्लेशन, किरकोळ महागाई दर हा आता आटोक्यात येतोय हळूहळू. पॉलिसी डिसिजन चांगलं आहे, उद्योगपूरक, उद्योगस्नेही असं आपल्याला वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा FIIचा फ्लो वाढला आहे. बऱ्याच गोष्टी अनुकूल आहेत. आत्तापर्यंतचे जे क्वार्टर अर्निंग्स आलेले आहेत, Q4 अर्निंग्स जे आलेले आहेत, तर 200 कदाचित 100 कंपन्यांचं थोडंफार अपग्रेडेशन झालं, पण बाकी कंपन्यांचे जरी समाधानकारक हे परफॉर्मन्स नसले, म्हणजे Q4 अर्निंगचं फार बॅकिंग या मार्केटला नाही, तरीसुद्धा एक वेगळी तेजी मार्केट गाठतंय. अडानी ग्रुप पुन्हा एकदा चांगल्या अर्थाने चर्चेत आहे. त्यांनी जवळजवळ 12,500 कोटींचं जवळजवळ इक्विटी इन्फ्युजन अनाऊन्स केलं आहे. QIP क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे आणि जवळजवळ गेल्या येत्या 1-2 वर्षात जवळजवळ 20,000 कोटीचा त्यांचा मोठा प्लॅन आहे. डेट असेल, इक्विटी असेल, अडानी ग्रीन असेल, अडानी एंटरप्राइजेस असेल, त्यामुळे काय प्रकारचं ॲपेटाईट त्या स्टॉकमध्ये आहे ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल फायनान्स आपण ज्याला म्हणतो, किंवा पर्सनल फायनान्सच्याद्वारे जी उद्दिष्ट आपल्याला गाठायची आहेत, त्याविषयी आपण आज महत्त्वाची चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रशांत सावंत, संचालक कॅटलिस्ट वेल्थ लिमिटेड. आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ, शेअर मार्केट म्युच्युअल फंड अभ्यासक भालचंद्र जोशी साहेब. प्रशांत जोशी साहेब, स्वागत आहे आपलं बंधा रुपये आपला पैसा आपली गुंतवणूकमध्ये. प्रशांत, कालचं मार्केटचं काय वैशिष्ट्य सांगतं, कारण खूप अर्निंग सपोर्ट नाही आहे मार्केटला, परत अडानी ग्रुप चर्चेत आहे, त्यांचे बरेचसे डेट अनाऊन्समेंट आहे, DLFचे रिझल्ट्स काल उत्तम आलेले, अशा अनेक गोष्टी काल आपल्याला पाहायला मिळाला. आता या मार्केटची दिशा काय असेल? कारण दुसरा एक मुद्दा त्याच्यात आहे की ज्याला आपण म्हणतो ओव्हरबॉट मार्केट आहे, की खूप खरेदी ऑलरेडी झालेली आहे, असं असल्यावर कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. कसं वाटतं ही सिच्युएशन? तर शैलेशजी, हा प्रश्नांमध्ये मी थोडं 2-3 भागांमध्ये उत्तर. सर्वात पहिलं म्हणजे दिशा काय, तर दिशा स्ट्रॉंग आहे, काही मला प्रॉब्लेम सध्या वाटत नाही. दुसरी गोष्ट की ओव्हरबॉट आहे का, तर मला असं वाटत नाही, कारण आपण इंडेक्स जर बघितला तर असं वाटेल थोडासा स्ट्रेस्ड आहे, पण आपण जेव्हा इंडिव्हिज्युअल स्टॉक्स किंवा इंडिव्हिज्युअल सेक्टरकडे बघतो तेव्हा आपल्याला क्लिअर दिसते की ज्याला आपण एक सेक्टरल टर्निंग म्हणतो, ह्याचा अर्थ कोणत्या सेक्टरमध्ये फोकस दिला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. जसं की कधी कधी काय होतं, आपल्याला वाटतं की मार्केट चाललंय आणि आपण बघतो की मेटल सेक्टर लॅक करतोय, तर आपण मेटल सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायचं, तशी चूक करू नये. आपण बघितलं पाहिजे की फार्मा सेक्टर चालतोय, ऑटो सेक्टर चालतोय, तर मार्केटच्या मोमेंटम मध्ये पार्टिसिपेट करणं हे गरजेचं आहे. नाही तर होतं काय की मार्केट चालतं पण आपला पोर्टफोलिओ तेवढे रिटर्न्स देत नाही. तर पोर्टफोलिओ जो वर्ड तिथे वापरला जातो शब्द, तो असतो की मार्केटला आउट परफॉर्म केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही कोणत्याही ETF फंड मध्ये जरी इंडेक्स ETF मध्ये इन्व्हेस्ट केलं तरी तुम्हाला तसेही रिटर्न्स मिळत. दुसरी गोष्ट DLF, तर ह्याबद्दल मी एकाच वाक्यात सांगेन. 2 आठवड्यापूर्वी आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी वर्गातला सर्वात हुशार मुलगा एक्झाम्पल दिलं होतं, 52-week हाय, लाईफ टाईम हाय. तर आता DLF जर बघाल तर त्या कॅटेगरीत गेलाय, तर मला असं वाटतं की आता जेव्हाही तुम्हाला DLF मध्ये डिप मिळेल, आपण स्टॉकच्या मागे त्याला चेस करून किंवा त्याच्या मागे धावून कुठेही कोणत्याही लेवलला बाय केलं तर आपण थोडं अडकतो. तर ह्याच्यामध्ये पुन्हा जेव्हा तो थोडासा चांगल्या लेवलला करेक्ट होऊन येईल, मार्केट जेव्हा वीक होईल तेव्हा हा तुमच्या रडारवर असला पाहिजे. ओव्हरऑल मला वाटतं की हे जे सेक्टर आहे, मग तो DLF असो, गोदरेज प्रॉपर्टीज असो, भरपूर तिथे संधी खूप आहे. पण याच वेळेला ह्याच्यामध्ये ज्या छोट्या कंपन्या आहेत, स्मॉल मिड कॅप, तिथे थोडं काळजीपूर्वक इन्व्हेस्ट करा, कारण ते नॉर्मली जर अडकले तर तुम्हाला एक्झिट मिळत नाही. पण हे जे फ्रंट लाइनर्स आहेत DLF म्हणा किंवा जे आपण नावं घेतले, तिथे मला वाटतं की पुढच्या 3-4 महिन्यात चांगली संधी असेल. अतिशय महत्वाची गोष्ट आहे, अर्थात आपल्याकडे थट्टेने म्हणतात की गृहिणी ज्या पैसे घरच्यांपासून साठवून ठेवतात, आजूबाजूला ठेवतात, की इमर्जन्सी मनी, तो इमर्जन्सी मनी पण प्रशांत काव्या खूप मोठा असतो, कारण एवढी ती गृहलक्ष्मी असली तरी ती मुळात फायनान्स मिनिस्टर पण घराची ती असते. प्रशांत, दुसरं आता मार्केटबद्दल बोलायचं झालं तर मिड कॅप रॅली सुद्धा बरीच चांगली आपल्याला दिसली, आणि दुसरं म्हणजे FII बाईंग जे वाढलंय 12,500 कोटीचं, तर मे महिन्यात आपण बाईंग पाहिला, दिवसाला 1200 कोटीचं जवळजवळ इक्विटी हे होते.
एफ आय येथे जास्तीत जास्त लार्ज कॅप घेतात ते, आणि जे आपण मागच्या वर्षी बघत होतो की म्हणजे एफ आय चं सेलिंग चालू होतं पण डी आय एम आय डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर एल आय सी असेल असेल म्युच्युअल फंड असेल ते घेत होते. आता ह्यांनी लार्ज कॅप बाईंग केल्यावर ह्यांनी एक तुला असं वाटतं की डी आय एने एक मोमेंटम शिफ्ट या मुवमेंट शिफ्टिंग केलं आहे की आता मिड कॅपमध्ये ते जास्तीत जास्त खरेदी होते आणि म्हणून मिड कॅपमध्ये तेजी दिसते. आणि मिड कॅप रॅलीमध्ये कुठले आपण सेक्टर बघितले पाहिजेत? तर मिड कॅप पहिली गोष्ट म्हणजे सध्या मोमेंटम जे आहे ते लार्ज कॅप्सकडे आणि त्यातही बँकांमध्ये आणि ऑटो सेक्टर इकडे जास्त आहे. तिकडे आपलं पार्टिसिपेशन सर्वात जास्त असलं पाहिजे. कारण जिकडे संधी असते तिकडे जर आपण पार्टिसिपेट नाही केलं, तिथे भाग नाही घेतला, तर आपण ती अपॉर्च्युनिटी मिस करतो आणि शेवटी पूर्ण जो पोर्टफोलिओचा जो रिटर्न दिसतो ते बाकी काही नाही तर एक त्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट हेच म्हटलं जातं. तर मला वाटतं तिकडे आणि जसं स्मॉल कॅप्समध्ये आपण म्हटलं स्मॉल अँड मिड कॅप एकत्र घेऊन, तर मला वाटतं ज्या छोट्या पीएसयू बँक आहेत मी सुरुवातीपासूनच सांगतोय इथे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि प्लस जर तुम्ही बघाल तर आता फार्मा सेक्टर मला वाटतंय पुढच्या 6-8 महिने किंवा कदाचित 1 वर्षासाठी आउट परफॉर्म करेल. बरोबर. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा छोट्या फार्मा कंपन्या आहेत ज्या मॉलिक्युल बनवण्यामध्ये म्हणा किंवा एपीए मध्ये आहेत, पण त्यांचं अजूनही तिथे एवढं लक्ष कोणी दिलेलं नाहीये. मी नेहमी एक सांगतो की आजचा बजाज फायनान्स घ्या पण उद्याचा कोणता असेल तो पण शोधा. ते शोधणं सोपं सोपं नाहीये खरंच, पण ते तुम्ही जेव्हा मेहनत कराल आणि जेव्हा रिसर्च कराल एक सेक्टर धरून, जसं की मी आता तुम्हाला फार्मा एक एक्झाम्पल दिलं, तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठे जो एक असं म्हटलं जातं की तुम्हाला जर मोती शोधायचं असेल तुम्हाला समुद्राच्या तटाशी जावंच लागेल. वरती पोहून तुम्हाला फक्त मजा येणार पण खाली गेल्यावरच मोती मिळतात, तर ते तुम्हाला तेवढं खोल नॉलेज घ्यावं लागेल. बरोबर आहे. प्रशांत सरांनी जी म्हण सांगितले की अंतरून बघून पाय पसरावे म्हणजेच रिस्क कॅपिटाईट हा आपण मार्केटचं परवलीचा शब्द आहे असं म्हणताय. दुसरं म्हणजे प्रशांत रिस्क कॅपिटाईटबद्दल बोलायचं झालं की अडानी ग्रुपचं मी विचारलं की एवढं त्यांचं फंड रेझिंग आहे, अडानी ग्रीनसाठी त्यांना मॅक्झिमम ग्रोथ कॅपिटल लागणार आहे, सगळ्या कंपन्याचं बघून चाल, तर अजूनही ह्याच्याकडे ॲपेटाईट या ग्रुपसाठी आहे का? दुसरं म्हणजे अडानी अर्थात एफ एम सी जीमध्ये पण अडानी विल्मार आपण बघितलं, आय टी सीमध्ये जी मुवमेंट आपण पाहिली लास्ट वीकला जवळजवळ चांगल्या अर्थाने रिटर्न्स त्यांनी दिले तेच तुम्हाला आता कोलगेटमध्ये आपल्याला दिसतं का? कारण दोन्ही कोलगेट पण मल्टीनॅशनल कंपनी आहे, काय वाटतं दोन कंपॅरिझन कशी करताय? तर सर्वात पहिलं आपण आय टी सीबद्दल बोलूया. माझ्या मते सध्या गेल्या 1.5 वर्षात ह्याला आपण एक ब्लू आईड बेबी म्हणू शकतो मार्केटचं. तर आताही आता आपण नेहमी म्हणतो की एक स्ट्रॉंग शेअर असतो तो डिप वरती घ्या. मला वाटतं आय टी सी मध्ये ती डिप आली आणि डेफिनेटली तुम्ही ह्या लेवलला घेऊ शकता. इनफॅक्ट मला वाटतं की आता ज्या प्रकारे तो चाललाय तुम्ही एक त्याच्यामध्ये एस आय पी जर डायरेक्ट स्टॉकमध्येही करू शकता तर मला तो डेफिनेटली प्रत्येक लेवलला तुम्ही बाय करू शकता. कोलगेट ना तुम्ही म्हणाल कालच्या मूव्ह नंतर तो खूप स्ट्रेच झाला तर थोडासा वेट करावा लागेल. आणि माझं असं एक ठाम मत असतं की सेक्टरमध्ये सगळेच शेअर घेऊ नका, त्याच्यामधनं जे दोन टॉप परफॉर्मर वाटतात तुम्हाला तुमच्या स्टडीनुसार ते तुम्ही घ्या. आय टी सी एफ एम सी जी मध्ये मला वाटतं डेफिनेटली फर्स्ट असेल. त्यानंतर तुम्ही ठरवा की हिंदुस्थान युनिलिव्हर किंवा तुम्ही थोड्या प्रमाणात जर बघाल तर आता जिकडे संधी जास्त आहे तो असेल कदाचित ज्युबिलंट फूड्स असू शकतो. तर इथे लक्ष द्या. बरोबर. आणि अडानी ग्रुप जर म्हणेन मला वाटतं एक क्वार्टर अजून वेट करावं आणि त्यानंतर डिसिजन घ्यावं. जरा जस्ट सगळे हे जे स्थिरावलं नाहीये तर मला वाटतं अडानी एंटरप्राईज त्यांचा जो सर्वात मोठा शेअर आहे बरोबर तो सुद्धा पुन्हा जेव्हा 2000 आला तिकडे पुन्हा आपल्याला सेलिंग दिसली. बरोबर. तर मला वाटतं थोडं थांबावं आणि मग डिसिजन घ्या. बरोबर आहे. प्रशांत आणखी एक सेक्टरबद्दल बोललं पाहिजे मी इन्शुरन्स सेक्टर की आता गव्हर्नमेंटचं कॉम्पोजिट लायसन्सच्या दिशेने प्रवास सुरू आहे आणि कोविडनंतर या इन्शुरन्समध्ये खूप आमूलाग्र बदल आपल्याला झालेले दिसत आहेत किंवा बदल काही करायला लागले त्या कंपनी इन्शुरन्स कंपन्यांनी पण बदल केले असतील. काल एस बी आय लाईफ इन्शुरन्सच्या एमडींचं एक स्टेटमेंट आलं होतं की आता आम्हाला ग्रोथ आता टप्प्यात नजरेच्या दिसतंय. एल आय सीबद्दल लोकांनी विचारलं की आम्ही त्या शेअरमध्ये जो थोडाफार लॉस झाला आहे जेव्हा लिस्टिंग झालं त्याच्यानंतर तो कधी रिकवर होणार. एल आय सी आपला सगळ्यात म्हणजे म्हणतात सगळ्यात मोठा इन्शुरर आहे भारतातला. आणि दुसरं म्हणजे प्रशांत अजूनही इन्शुरन्सचे पेनिट्रेशन आहे आपल्याकडे खूपच कमी 4-5% पण मी एवढी ऑपॉर्च्युनिटी असताना एफ आय आयचं याच्याकडे लक्ष का वळत नाही? तर पहिली गोष्ट म्हणजे इन्शुरन्स सेक्टर हे नेगेटिव्ह कुठून झालं तर बजेटच्या दिवसापासून. तुम्ही जर 1 फेब्रुवारीला जे बजेट आलं त्याच्यामध्ये आपण सगळ्या बातम्या साईडला ठेवूया आणि नुसतं आपण जर स्टॉकच्या प्राईसवर लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल की तिथे साधारण 10-15% एक मोठं तिकडे करेक्शन झालं. तर त्या दिवशी जो हाय बनला होता कोणताही स्टॉक तुम्ही त्यातला उचला तो एस बी आय लाईफ असो किंवा एच डी एफ सी लाईफ असो किंवा एल आय सी असो कुठलाही स्टॉक उचला
त्या हायच्या वर जेव्हा क्लोजिंग मिळेल तेव्हाच ते स्टॉक परफॉर्म करतील. बेसिक रूल एकदम मी सर्वांसाठी सिम्प्लिफाय करतो, कारण आपण प्रत्येक कंपनी बद्दल वाचू नाही शकणार. पण ह्या रूल तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही अडकणार नाही. तर तुम्ही एवढी एक मेहनत केली पाहिजे की 1 फेब्रुवारीला त्या कंपनीचा हाय काय होता हे तुम्ही जाऊन बघा. त्याच्यावर सलग 2 दिवस जेव्हा तुम्हाला क्लोज मिळेल, क्लोज म्हणजे तुम्हाला त्या दिवशीचं क्लोजिंग 2 दिवस सलग त्याच्या प्राइसच्या वर मिळेल, तेव्हा डेफिनेटली तुम्ही म्हणू शकता की ती जी नेगेटिव्हिटी होती ती निघून गेली. कारण सर्वात पहिलं तुम्हाला कोण दर्शवतं तर भाव दर्शवतो, तर ते तुम्हाला तिकडे दिसेल. मग तुम्हाला न्यूज वाचायची गरज नाही, त्यानंतर काही ना काही पॉझिटिव्ह न्यूज येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये आरामात एकदा इन्व्हेस्ट करू शकता. आणि आपण एक बेसिक रूल फॉलो करायचा की जसं अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला तसं आपण अडकू नये, म्हणून रिझन टू एंटर शुड बी रिझन टू एक्झिट. बरोबर. आपलं रिझन टू एंटर काय असेल तर सलग 2 दिवस आपण त्या भावाच्या वर बंद झालो, तर त्याच्यात जो पण लो बनला असेल तो एकदा तुटला की आपण बाहेर पडायचं. बरोबर. तोपर्यंत त्या पोझिशन मध्ये आपण होल्ड करायचं. असं जर आपण रूल बनवून इन्व्हेस्ट केलं तर मला वाटतं की तुमच्या 10 पैकी 5 ते 6 इन्व्हेस्टमेंट पॉझिटिव्ह आणि चांगले रिटर्न देतील. बरोबर. आणि काल एका मोठ्या फंड मॅनेजरचं एक मुलाखत मी वाचली कुठेतरी, तो म्हणाला की आम्ही जवळजवळ खूप मोठा फंड आहे, नाव घेता येणार नाही, आंतरराष्ट्रीय फंड आहे, पण भारतात खूप इन्व्हेस्ट केलेले आहेत, म्हणून आम्ही 20 कंपन्यात आम्ही इन्व्हेस्ट करतो, त्यातल्या 10-12 खूप चांगल्या चालतात, 3-4 तर म्हणजे अगदी निगेटिव्ह असतात, पण ह्या ज्या 10-12 चालतात त्याचे जे रिटर्न्स येतात 50%, 60%, 70%, त्याच्यामुळे ह्या जो नुकसान आहे त्यांचं भरून निघालं जातं. प्रशांत, मार्केटकडे परत बोलायचं झालं तर ज्याला आपण म्हणतो की नायका म्हणजे न्यू एज स्टोरीज जे आहेत, सरांनी बऱ्याच 25-30 वयोगटाचा उल्लेख केला, यांचे पसंतीचे स्टॉक्स आहे की नायका असेल, पेटीएम असेल, मुळात हे स्टार्टअप आधी होते, त्यानंतर जेव्हा त्यांचे IPO आले तेव्हा लिक्विडिटी म्हणजे जी आर्थिक तरलता आहे ती खूप अव्हेलेबल होती, त्यामुळे ते IPO सक्सेसफुल झाले. पण आता मात्र त्यांच्याकडनं रिटर्न्स एवढे येत नाही. नायकाबद्दल बोलायचं झालं की आता स्पर्धा खूप वाढली, रिलायन्स आलंय, टाटा आहे त्या ह्याच्यात, त्या सेगमेंटमध्ये रिलायन्स मोठ्या प्रमाणात आले, टाटा आलेलं आहे. ह्या स्टॉक्सचं किंवा ह्या कंपन्यांचं भवितव्य इन्व्हेस्टरच्या दृष्टीने काय असू शकतं इन टर्म्स ऑफ रिटर्न्स? तर मी 2 गोष्टींचं ते एक तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि एक जे आपण आज पर्सनल फायनान्सवर बोललो खूप चांगला विषय त्याबद्दलही एक सांगतो. तर सर्वात पहिलं म्हणजे या स्टॉक्सवर जर बोलायचं झालं तर मी म्हणेन की पेटीएम, झोमॅटो ह्याच्यापासून थोडस म्हणजे माझ्या कॅटेगरीत ते फिट होत नाहीत. मला एक स्थिरावलेला शेअर पण जो एक रेग्युलर पद्धतीने चालतो असे आवडतात. अचानक वरती गेला आणि अचानक खालती आला हे माझ्या टाईपचे शेअर नाहीत. मला जसं मी म्हणालेलो की मी जरी एका कंपनीत 1000 रुपये इन्व्हेस्ट केले तरी मी असा विचार करतो की जर आज मी 10 करोड इन्व्हेस्ट करतो तर मला झोप लागेल का, तर मला ह्या कंपन्यांमध्ये नाही लागणार. तर त्यामुळे मी ह्यांच्यापासून सध्या दूर राहतो. आणि आपल्या इंडियन शेअर मार्केटमध्ये जे सर्वात गाजलेलं नाव होतं राकेश झुंझुनवाला, त्यांनी एका कंपनीच्या IPOच्या वेळेला सांगितलेलं की तुम्हाला लिस्टिंग गेन्स जरी मिळाले असतील तरी 1 वर्षात बघा काय होतं. आणि तसंच झालं, मी नाव घेत नाही पण माहिती. तर थोडंसं इकडनं कॉशियस राहा. आणि जरी तुम्ही म्हणाल की 25-30 एज चे इन्व्हेस्टर, मी सुद्धा 22व्या वर्षीच सुरू केलं होतं, तरी माझा पहिला शेअर हा इन्फोसिस होता. तर मला वाटतं की आपण बघितलं पाहिजे की मार्केट लीडर्स कोण आहेत आणि ज्यांनी गेल्या 20 वर्ष परफॉर्म केलंय, तसंच तुम्ही थोडं हे पण शोधलं पाहिजे की नेक्स्ट 20 इयरमध्ये काय होईल. बरोबर. आणि आता झालं पर्सनल फायनान्सवर आपण खूप चांगलं बोललो आणि आपण सेव्हिंगचं बोललो, पण मात्र मी एक पॉइंट छोटासा ऍड करीन, एक खर्च मात्र नक्की करा, तो कुठला करा तर हेल्थ इन्शुरन्सवर करा. कारण मी बघतो की आज जे सर्व 25 ते 35 मध्ये लोक आहे त्यांना कंपनीतर्फे 4-5 लाखाचं जे इन्शुरन्स असतं ते ठेवलं असतं, पण आज जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये पाय ठेवलात 20-25 लाखाच्या खाली बिल होत नाही. बरोबर. तर पर्सनल हेल्थ इन्शुरन्स हा तुमचा असला पाहिजे, आणि नाही तर तुमचं जे सेव्हिंग आहे ते एका हॉस्पिटलायझेशन मध्ये वाईप ऑफ होत नाही. खरंच ही थ्रेटनिंग गोष्ट आहे आणि तसं सगळ्यांनी विचार केला. मला वाटतं फायनान्शियल प्लॅनरवर आपण अवलंबून राहून त्यांना सगळं सोपवून आपण निर्धास्त राहावं, आणि त्यासाठी आपण आणखीन कार्यक्रम या पर्सनल फायनान्सवर करूच. आज जोशी साहेब आणि प्रशांत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी 9 ते 9:30 आपल्या बंधा रुपये आपला पैसा आपली गुंतवणूकमध्ये. नमस्कार. इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंधा रुपया.